वजन उचलणं ही पुरुषांची मक्तेदारी मोडीत काढली आहे मनमाडच्या मुलींनी. वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या मुलींचा बोलबाला आहे. यंदा राज्याच्या शालेय संघात मनमाडच्या 8 वेटलिफ्टिंगपटूंनी स्थान पक्क केलंय. एकेकाळी कबड्डीची पंढरी असलेल्या मनमाड शहरात आता वेटलिफ्टिंग खेळ रुजू लागलाय. गेल्या 5 ते 6 वर्षांपासून मनमाडच्या महिला वेटलिफ्टिंग पटूंनी या खेळात आपलं भक्कम स्थान निर्माण केलंय. सातारा, कोल्हापूर, पुणे आणि मुंबईचं वर्चस्व मोडीत काढलंय. शालेय असो, राज्यस्तरीय असो किंवा राष्ट्रीय, सगळ्या स्पर्धांमध्ये मनमाडच्या महिला वेटलिफ्टिंग पटू पदकाची कमाई हमखास करतात. मुलींच्या वेटलिफ्टिंगमधल्या या भक्कम कामगिरीच्या जोरावर अनेकदा नाशिक जिल्ह्याला सांघिक विजेतेपद मिळालंय. नुकत्याच सांगलीमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय शालेय स्पर्धेत 19 वर्षांच्या आतील गटात निकिता काळे, नूतन दराडे, अनामिका शिंदे, करुणा गाडे, साक्षी पांडे यांनी, तर 17 वर्षांच्या आतील गटात खुशाली गांगुर्डे, धनश्री पवार आणि पूजा परदेशी यांनी सुवर्ण पदकाची कमाई केली. विशेष म्हणजे राष्ट्रीय पातळीवरील निवडण्यात आलेल्या संघात मनमाडच्या या 8 वेटलिफ्टिंग पटूंनी त्यांचं स्थानी पक्क केलंय. आम्ही दरवेळेस स्कूल, स्टेट किंवा नॅशनल असो किंवा यूथ ज्युनियर सिनियर नॅशनल असो स्टेट असो, आमच्या मनमाडचा मुलींचा सगळीकडे सहभाग असतो आणि दरवेळा आमच्या मुली स्टेटला चॅम्पियनशिप मिळवून आणतात. आजपर्यंत मी शालेय, यूथ, ज्युनियर, सिनियर ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये सहभाग झालेली. शालेय होती स्टेट लेवल, तिथं गोल्ड मेडल लागलं. मी यूथ, ज्युनियर, शालेय आणि सिनियर या 4 स्पर्धांमध्ये सहभागी झाले आणि तेथे मी राष्ट्रीय शालेय राष्ट्रीय स्पर्धेत ब्रॉन्झ मेडल मिळवलं. मागच्या वर्षी ह्यावर्षी माझं राज्यस्तरीय सांगली येथे गोल्ड मेडल मिळालं आहे आणि माझी राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे. मला राष्ट्रीय स्कूल शाळा राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्ण पदक आणि तसेच यूथ राष्ट्रीय स्पर्धेत 4 क्रमांक होता. आत्तापर्यंत मी चार राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या आहेत. आम्ही जे काही यश मिळवलं आहे किंवा जे काही आम्ही सराव करतो ते फक्त आमचे जे प्रवीण वगैरे सर आहे त्यांच्यामुळे. मनमाडच्या मुली सातत्यानं राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पदकांची कमाई करतायत, त्यामुळे वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडचं पदांचं अर्धशतक केव्हाच पूर्ण झालंय. गेल्या वर्षीच निकिता काळेची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. या संधीचं सोनं करत तिनं आंतरराष्ट्रीय स्तरावर सुवर्ण पदक मिळवलंय. तिच्यासारखीच कामगिरी करण्याची इतर खेळाडूंचीही इच्छा आहे. आमच्या जिल्ह्यातल्या 8 मुलींचं सिलेक्शन नॅशनलला झालं. तसेच दरवर्षी याच्यापेक्षा जास्त मुलींचं सिलेक्शन होतं. मागच्या वर्षी पण 8 ते 9 मुली नॅशनलमध्ये सिलेक्शन झालं होतं आणि मागच्या वर्षी निकिता काळेचं सिलेक्शन आंतरराष्ट्रीय स्पर्धेत झालं. आमची पण प्रॅक्टिस चालू की तिच्यासारखीच आम्ही आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत प्रॅक्टिस करून 3-4 वर्ष आणि मागच्या वर्षी पदावर गोल्ड मेडल मिळवलं आणि या वर्षी स्टेट लेवलला गोल्ड मेडल मिळालं आणि राष्ट्रीय स्पर्धेत. सुरुवात मी 4 वर्षापूर्वी केली आणि प्रथम मी शालेय खेळली, यूथ खेळली, स्टेट लेवलला गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. मनमाडच्या या यशस्वी मुलींच्या यशात क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारेंचा मोठा वाटा आहे. व्यवहारे सर रोज 4 तास जय भवानी व्यायामशाळेत मुलींचा सराव करून घेतात. विशेष म्हणजे कुठलंही शुल्क न घेता मनमाड सारख्या ग्रामीण भागातून दर्जेदार वेटलिफ्टिंग पटू घडवण्याचं ते काम करतायत. मागच्या वर्षी जवळपास 4 मुली या यूथ आणि ज्युनियर स्पर्धांमध्ये राष्ट्रीय स्तरावर रौप्य आणि कांस्य पदक विजेत्या ठरलेल्या होत्या आणि थोड्यावरनं भारतीय संघाचा मार्ग त्यांचा चुकला होता. परंतु यावर्षी मला खात्री आहे की निश्चितच निकिताप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्यास 5-6 मुली या तिच्या पावलावर पाऊल ठेवण्यास तयार झालेल्या आहेत. राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर वेटलिफ्टिंगमध्ये मनमाडच्या मुलींनी बोलबाला कायम ठेवलाय. या सगळ्या धाकड मुलींचं अभिनंदन आणि त्यांना पुढच्या कामगिरीसाठी शुभेच्छा. निलेश वाघ, झी मीडिया, मनमाड.